राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीनं वैद्यकीय शिक्षण आणि दंत अंतर्गत येणारे महाविद्यालय व येथील वर्ग एक ते वर्ग चारची पदे सरळ सेवेनं भरतीबाबत निर्णय घेतला आहे मात्र चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची तीन हजार सहाशे बत्तीस पदे कंत्राटी पद्धतीनं भरण्यात येणार आहेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती कंत्राटी पद्धतीनं न करता थेट सेवेतून करावी या मागणी करता चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीनं दिनांक तीस जूनपासून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे सांगली जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज व पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे सात जुलैपर्यंत काळी फीत लावून कामकाज करणे व पहिल्या टप्प्यात एक ते दोन तास काम बंद आंदोलन करण्यात येत आहे आज सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयासमोर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी एकत्रित जोरदार निदर्शनं केली तसेच मागण्या मान्य न झाल्यास पूर्ण वेळ काम बंद आंदोलन करणार असल्याचाही इशारा देण्यात आला राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीनं वैद्यकीय शिक्षण आणि दंत महाविद्यालयात अंतर्गत येणारे महाविद्यालय व रुग्णालयातील वर्ग एक ते वर्ग चारची पदे सरळ सेवेनं भरतीबाबत निर्णय घेतला असला तरी वर्ग चारची तीन हजार सहाशे बत्तीस पदे बाह्य यंत्रणेमार्फत कंत्राटी पद्धतीनं भरणे करीत काढलेला आदेश त्वरित रद्द करावा या मागणीसाठी महासंघाच्या वतीनं तीस जूनपासून काळी फीत लावून रुग्णसेवा करणे दुपारी जेवणाच्या सुट्टीत वेळेत निदर्शनं करणे अशा प्रकारे आंदोलन सुरू आहे वर्ग चारची पदे सेवेने भरावी या प्रमुख मागण्यांकरता राज्यव्यापी आंदोलन केले असून त्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज तसेच वसंतदा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली वर्ग चार मधील सर्व पदे सरळ सेवेने भरती करण्यात यावीत पदभर्तीमध्ये भरतीमध्ये एकोणीशे एक्क्याऐंशी पासून वर्षानुवर्षे कार्यरत नऊशे बावीस बदली कामगार यांना कायम करावे अनुकंपा तत्वावरील व वारसा हक्कानं सर्व कर्मचारी व सध्या साफसफाईसाठी बाह्य यंत्रणेतील कामगारांना सरळ सेवेत प्राधान्य द्यावे अशा विविध मागण्यांकर साठी सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करून तसेच मास्कचा वापर करून आंदोलन करण्यात आले शासनानं सात जुलैपर्यंत जर कर्मचाऱ्यांना न्याय दिला नाही तर प्रसंगी तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी संघटनेच्या वतीनं देण्यात आला यावेळी जिल्हा अध्यक्ष संजय वनमाने सरचिटणीस गणेश धुमाळ राज्य संघटक संजय कांबळे जिल्हा उपाध्यक्ष संजय सडकर महिला उपाध्यक्ष रजनी धेंडवाल विशाल मेहतर विजय वाघोरे आदी कर्मचारी उपस्थित होते या आंदोलनाला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व ग्रामीण रुग्णालय नर्सेस संघटना औषध निर्माण अधिकारी संघटना व महाविद्यालय नर्सेस संघटना यांनी देखील पाठिंबा दिला आहे आज राज्य संघटना महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार आमच्या सांगली जिल्ह्यातील सर्व चतुर्शनी कर्मचारी महासंघाच्या वतीनं प्रत्येक आरोग्य खात्याच्या ठिकाणी आमचा आंदोलनाचा आज काळ्या पिती लावून आजचा हा तिसरा दिवस आहे या तिसऱ्या दिवसामध्ये आम्ही तीस जून पासून एक तास काम बंद आंदोलन आणि दुपारच्या वेळेत निदर्शनं हा कार्यक्रम आम्हाला राज्य संघटनेनं घालून दिलेला होता त्या पद्धतीनं उद्यापासून तीन दिवस दोन, दिवस दोन तास काम बंद आंदोलन व निदर्शन आहे व सात तारखेला पूर्ण वेळ पूर्ण दिवस काम बंद आंदोलन होणार आहे राज्यात हे आंदोलन अतिशय तीव्रपणे चालू आहे कर्मचाऱ्यांच्या भावना आमच्या उग्र आहेत राज्य शासनाने याची त्वरित दखल घ्यावी आमच्या कर्मचारी महासंघाला राज्य शासनानं फसवलेला आहे माननीय अमितजी देशमुख व मुखर्जी साहेबांनी वेळीची आमच्या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ आमच्या राज्य संघटनेच्या कार्यकर्त्याशी महासंघाशी चर्चा घडवून आणावी अन्यथा याचा उद्रेक सर्व आरोग्य खात्यात फार मोठ्या प्रमाणात होणार आहे हे मी सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगू इच्छितो धन्यवाद